चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. श्रावण मास म्हटलं की आपण अनेक प्रकारच्या खीर बनवतो, तर आज आपण बदामाची चविष्ट अशी खीर बनवलेली आहे. बदामाची खीर खूप छान लागते, तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण खीर बनवायला सुरुवात करू. तर खीर बनवण्याकरता आपण अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. बदाम एका बोल मध्ये काढूयात आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि बदाम 2 तासाकरता भिजवून घ्यायचे आहेत. जर गरम पाण्याचा वापर करायचा नसेल 8 ते 10 तासाकरता बदाम भिजवून घ्यावे लागतील. गरम पाणी घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 2 तासाकरता झाकून ठेवूयात. तर ह्या ठिकाणी 2 तास झालेले आहेत. बदाम अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. आता आपण बदामाची साल काढून घेऊ. बदाम व्यवस्थित भिजले की त्याची साल ही अगदी पटकन निघते. तर आपण सर्व बदामाची साल काढून घेतलेली आहे. मिक्सी जार मध्ये बदाम घालायचे आहेत. 1 ते 2 चमचे पाणी घालूयात आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी बदामाची पेस्ट तयार आहे. चला मग तर आपण खीर बनवायला घेऊ. खीर बनवण्याकरता कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात आणि ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. तर ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेतले तरी चालेल. या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्ता ह्याचे काप घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घेतले तरी चालेल. आता मणुके घालायचे आहेत आणि मणुके ही छान फ्राय करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे त्याची चव ही खूप छान येते. आणि खवा घालूया आणि खवा ही 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचा आहे. खवा परतवून घेताना गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. खवाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही मिल्क पावडरही वापरू शकता किंवा कंडेन्स मिल्कही वापरू शकता. 2 ते 3 मिनिटाकरता खवा छान परतवून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1/2 लिटर म्हशीचं दूध वापरलेलं आहे. मिक्स करून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला खव्याच्या गाठी दिसतील. जसजसं दूध उकळलं जाईल तस तशा खव्याच्या गाठी ही विरघळल्या जातील. एकदा दुधाला उकळी आली की आपण वाटून घेतलेले बदाम घालायचे आहेत. चवीनुसार साखर घालूयात. वेलची पूड 1 चमचा घालूयात. मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटाकरता खीर छान उकळू द्यायची आहे. या ठिकाणी 6 मिनिट झालेले आहेत. आपण गॅस बंद करूयात आणि आपली चविष्ट बदामाची खीर ही तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही बदामाची खीर करून पहा, खूप छान लागते. तर अशाच नवनवीन गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.